हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो जेजुरीला आमची देव घेऊन. तर चला तुम्ही सर्व या आमच्यासोबत. आम्ही घरून पार्सल मटरची भाजी आणि भाकरी घेतल्या आहेत. वेफर्स अजून पण घेतलं आहे. बॅग पण पॅक करून झालेली आहे. दुसरा सामान संगम पुढं घेऊन गेलं आहे. आता आम्ही सर्व तयारी झालेली आहे. पण हिचा काही अजून आवडत नाही, तिचं चालूच असतं. हाय बहिणी, आम्ही या बसमध्ये जाणार आहोत जेजुरीला. संगमने सगळं गोंगाट भरले सकलच. सर्व पब्लिक जे आता जेजुरी चालली. आता मी बस मध्ये आलेलो सीट शोधतो. हा आलो आलो. अरे आलो आलो माझं सीट. मी बघा काय घोल घातलाय. संगम काय गोंगाट भरलास. आणि हे आमचे सगळे देवारांचे आहेत. हे लास्टचा सीट घेतलाय. गोदल घालायला तुला उसकावलं का? सी इज्जत घालवली. मी ते आल्यापासून सरली बाई बघा. हॅलो गाईज, आता आम्ही फायनली निघलेलो आहोत जेजुरी जायला. हेलिकॉप्टर तिला भूक लागली. आता आम्ही सर्व निघलेलो. प्रत्येकाच्या जागा फिक्स झाल्या. हाय मम्मी, दादा, आणि दादा वहिनी आणि निकी दादाई आणि काकी आणि निकी दादाईनी दुकान आणलंय. आणि कार्तिकी आणि ताईची मुलगी काकीसा सॉरी आणि पिंकी दिदीचा शिवानी. हाय गाईज, सर्वात लास्टला बसली आणि काका कंबर मोरल तुमची ऐकत. दीपर कुठं न्यायची लायकीची नाही. जायला तिथे तिला झोपायला लागते बघा. तर आता मी बस मध्ये आहोत आणि चाललेलो जेजुरीला ऑन द वे. सगळ्यांनी ब्रेक घेतलाय आणि इला जायचं मॅगडीला. पण कोमल बहिणी सुकट करणार आणली मॅगडीला जावायला का. आता आम्ही ब्रेक घेतलाय ज्यूस वगैरे प्यायला. त्याची काय घेतस? चहा पिते बघ डोकं. आता आम्ही सर्व कोकम सरबत घेतलं. अर्धाही चहा पिला अर्धाही कोकम. शिवानी खा पका. निकी दादाई बघा दोन दोन वडापाव खाते. मिथला आहे ना प्रेशर आलाय जाम जोराचा. एक दोन तास झाला बस थांबत नाही. तर आणि त्याला तर मी बॉटल दिली तर लपून ठेवली बघा. आता ती बघा दिसली. आता आम्ही आलोत नदीवर आंघोळ करायला. आम्ही नाही आंघोळ करणार, देव आंघोळ करतो. कोणला अंगदोचय का? कपडे घेऊन या. फ्रीमध्ये बात. या बाया तर चालल्या नदीन हात पाय धुवाला. आंघोळ केली तरी चालतील. शिवानी अंग तुझा धुते तुझा जा सगळे एक एक उरी मारा. आता तो आमचा जुना देवर आहे जो पाण्यामध्ये विसर्जन करणार आहे. बिकॉज आम्ही न्यू देवाला गेले.
न्यू देवरा केलाय म्हणून आम्ही ओल्ड देवरा विसर्जन करतो. आम्ही जेजुरीला झालो विसर्जन करण्यासाठी. आता इथं देवांची आंघोळ करतात पाण्यामध्ये. जेजुरीला लोक इथं नदीवर आंघोळ करायला आणायचे असतात कुलदेवत. आंघोळ करून झालेली आहे म्हणजे चालू आहे. आता आम्ही सोन्याचा देव केलाय हे बघा. तर ते आता आंघोळ करतील नवे देवांच्या. नवीन देव घडवलं सोन्याचा. सगळं देवांची आंघोळ करतात. आता देवांची आंघोळ करून झालेली आहे. आता सर्व उतरत आहे. कार्तिकीने बघा खेळायला नाही. जय मल्हार. चला आता पोहोचलो मी जेजुरी. इजमेंट रेडी झालेली आहे. बाकी सर्व रेडी होतात. फॅमिली सोबत राहायची पण म्हणजे डिफरंटच असतं. आम्ही सर्व एक हॉल घेतला आहे आमच्या फॅमिलीनी. आम्ही सर्व सोबत राहतो म्हणजे बॉईज डिफरंट आणि गर्ल्स सोबत. यांची डिफरंट रूम आहे आणि बाकी सर्व तयारी करतात. आणि ही बघा भांडत आहे. सगळं तर रेडी होत. आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. चला तुम्ही पण आमच्यासोबत. आता आम्ही सर्व देवलाच चाललेलो आहोत पाय पडायला. सर्व येतात मागून. नवीन जोडपं आहे. तर या तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्यायला. मस्त भंडाऱ्याचा वास सुटलाय. आता शिंकायतील. हे बघा आता मी पोचलेलो. हे बघा आता गजर बघतात. गजा जय मल्हार. ही पहिली पायरी. इकडनं आपण वर चढायला चालू करू. गाईस रथ आम्ही चाललो होतो वर. हिल्स घातल्याने मध्ये काही धड चाललंय होय नाही. कॉसलाची मध्ये माझं म्हणजे आता ऑलमोस्ट पायऱ्या चढलो. थोडस बाकी आहे. हा एक गेट. हे बघा कसे डिकमाले मस्त. आता मी वर पोचलेलो आहोत मंदिराच्या इथं. हा आलो. आता आम्ही इथं वाटीची तेल टाकणार आहोत. तेल घेते विकत. आणि तो तेल मी यामध्ये टाकते. आता इथे नंदे तिकडनं मी आतमध्ये चाललोय. इकडनंच आतमध्ये आलो. मस्त सर्व इथं भंडाराने लोक खेळतात. देवाला भंडारा उदलतात. आमची पब्लिक मला कुठे सोडून दिली बघायला लागेल. ही आमचा एक नवीन जोडपा आहे देव घेऊन आलो. आणि दुसरा ही आणि तो. हे शिवानी ही सगळी आली. सगळी आली फोटो करतात. ही आमची निकिता वहिनी आणि हो किशोर दादा. नवीन देव आम्ही घडवलं नव्हता सोन्याचा.
आणि ही पूर्ण सर्व आमच्या सोबत आले, पूर्ण फॅमिली पाटील परिवार, आणि ही आमचं बाबा सर्व जुने बीच वर आली। ए माऊ माऊ काय करतोय? तिला लय मजा वाटली भंडारण, पूर्ण मजा घेतोय। आता आम्ही चालू अभिषेकला, आता अभिषेक होणार आहे। सर्व पब्लिक कुठे शोधून दे। आता सर्व अभिषेक साठी थांबले, सगळं अभिषेकला जाऊ। हे बघा भंडारण सगळे होली केली। हे बघा काय चाललंय, एकमेकांना मारतात। त्यानं खूप गर्दी आहे, आम्ही पास घेतलं, मीच पास दाखव, पैसे देऊन चालू दर्शन करायला, कारण की लाईनला थांबायचा कंटाळे। ही सगळी आली, पैसे देऊन आले ना का, मग डायरेक्ट म्हणून एक मिनिटात आतमध्ये दर्शन घ्यायला गाभारा तो दिसते का देऊ। हे सगळे तिकीटात आले ना का, कोण लाईनला थांबला नाही, एक नंबरचे माणसे आहेत सगळे। ह्यो मंदिराच्या आतमधला परिसर, अतिशय सुंदर मस्त भंडारा उधळलेला भारी वाटते। आता आमचं दर्शन करून झालेलं आहे, सगळ्या VIP दर्शन केलं, 100 100 VIP म्हणजे 5 वर दर्शन तिकीट काढून। आता बघूया अजून काय। या साईडला तुळजा भवानीचं मंदिर आहे, दर्शन मस्त झालं, पण आतमध्ये मला व्हिडिओ शूट करायला नाही भेटले। तिथे दर्शन एक नंबर झालं, एकदम चरणाजवळ माता टेकायला भेटला। इकडनं जेजुरीचा व्ह्यू बघा, किती मस्त दिसत मंदिराची। हे बघा काय चाललंय, या पिंकी दीदीचं कार असतं ना का, हे पोराई सांगलं हे बघू। हे बघा इनीचं कार असतं सांगलंय ना, त्याला इलाव ठेवा इलाव ठेवा। चाय पिऊन मजा येते, चाय पिऊ बघा। ही सर्वात अभिषेक साठी बसलेली आहे, देव आमचं सोन्याचं केलं ना का या टाइमला। आणि आता विधी चालू झालेली आहे अभिषेकाची। सर्वांना भंडारा घ्यायला सांगितलं हातामध्ये, आता बघूया काय करतोय।
सॉरी गोंधळ बाकी पूजा अभिषेक झाला दर्शन झाला ती विधी असती एक विधी पण झाली आता आम्ही चाललो खाली चला तुम्ही पर्यंत सोबत गोंधळ पण आमचा झालेला आहे सर्वांनी लगेच गोंधळ घातला आरती सगळे चेक देऊन ठेवा पटापट पुढच्या वर्षी आता आहे ना गोंधळ आमचे गोड जेवण असत त्या निवेद्य तात्याकडून घेतले मला माहिती नाही काय आहे मे बी पुरणपोळी चपाती वरण भात भाजी Thank you.
गाईज आताच आलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, आता जेवणचा बघूया जेवणाचं काय चाललंय. मम्मी तर जेवण बनवते आणि मावशी मच्छी करते. मच्छी फ्राय करतानी तर मला बघूया काय केलंय. मोठा टोप आहे बघा, मस्त मच्छी केली झणझणीत. हा सर्व जेवत सर्वांनी जेवून झालंय. लास्ट कंपनी